भातकुली तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात एसीजी आणि मनुष्यबळ संख्या वाढविण्यात यावे असे निवेदन भातकुली येथील माजी सरपंचसह रहिवाशांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी निवेदन स्वीकारून आश्वासन दिले. नागरिकांनी पाटील यांना सुपर हॉस्पिटल येथे गाठून निवेदन सादर केले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा 22 जून रोजी अमरावती जिल्ह्यात नियोजित दौरा आयोजित असताना त्यांच्या हस्ते सुपर हॉस्पिटल येथील लॅबचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री पाटील यांना गाठून भातकुली येथील रहिवाशांनी भातकुली रुग्णालयाबाबत निवेदन सादर केलेत. ग्रामीण रुग्णालय भातकुली येथील मूलभूत सुविधा तसेच ईसीजी मशीन आणि कर्मचारी संख्या वाढविण्यात यावी अशा आशयाचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदन सादर करीत असताना भातकुली तालुक्यातील दाढी पिढीचे माजी सरपंच गोपाल येवले, प्रफुल्ल श्रीनिवास, अमोल रडके व अनेक नागरिक उपस्थित होते. मी प्रफुल्ल श्रीनिवास, गोरोदा देवी, तालुका भातकुली. आज पालकमंत्र्यांना आम्ही एक निवेदन दिलं. ग्रामीण रुग्णालय भातकुली हे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत ग्रामीण रुग्णालय तर झालं आहे, परंतु त्यात काही बेसिक ज्या फॅसिलिटीज आहेत त्या अजूनपर्यंत आम्हाला मिळत नाही आहे. साधी ईसीजी मशीन पण अवेलेबल नाही आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांचा म्हणजे मोठ्यापैकी म्हणजे ग्रामीण भागातील रुग्णांना खूप समस्यांचा सामना करावा लागतो आहे. त्यासाठी आम्ही आज पालकमंत्र्यांना निवेदन दिलं आहे आणि त्यांनी त्याचा पाठपुरा करून आम्हाला त्या बेसिक सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी निवेदन आम्ही त्यांना लेखी स्वरूपात दिलं आहे. मुद्दा हा होता की आम्हाला तिथल्या बेसिक फॅसिलिटी ज्या ग्रामीण रुग्णालयात मिळतात त्या मिळाव्यात भातकुली रुग्णालयात, आणि साधी ईसीजी मशीन व त्याला लागणारं मानवी संसाधन हे उपलब्ध करून द्यावं, ऑक्सिजन मशीन वगैरे काय त्या बेसिक सुविधा उपलब्ध करून द्याव्या. यासाठी आम्ही खूप लोकांना बोललो पण त्याच्यावर काही कारवाई झाली नाही. पण आज आम्ही पालकमंत्री साहेब साधी एक ईसीजी जरी अवेलेबल असली किंवा ऑक्सिजन सुविधा म्हणजे रात्री इमर्जन्सीसाठी पेशंट जर थोड्याबहुत तिथे वाचला तर तेच गोष्ट मोठी आमच्यासाठी.